राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम असेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली आहे. याशिवाय ब्रेक द चेनचे आदेश सर्वत्र सारखे लागू न करता आता पालिका आणि जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर आणि तिथल्या ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबवल्याने जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11,813 वरून 5,915 पर्यंत म्हणजे निम्म्याने घटली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे सतत वाढले आहे. ही जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बाब असली तरी नागरिकांनी गाफील न राहता यापुढे कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील नगरपालिका शाळांमध्ये रात्रीच्या सुमारास चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात कोरोनामुळे सर्व शाळा विद्यालय बंद असून याच संधीचा फायदा घेत काही बदमाश चोरांनी शिक्षणाच्या मंदिरातच चोरी केली असून भुसावळ खडका रोड जवळील नगरपालिका शाळा क्रमांक 21 व 25 मध्ये चोरी केली. त्यात प्रोजेक्टर, माईक आणि अन्य वस्तू चोरून नेल्याचं समोर आलंय. जळगाव जिल्ह्यासाठी किंचित दिलासा देणारी बातमी आहे. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये थोडी सूट मिळाली आहे. पॉझिटिव्हिटी दर 10% कमी असल्याने ही सूट मिळाली आहे. किराणा, भाजीपाला, दूध विक्री दुकाने हे सकाळी 7 ते 2 आता सुरू राहणार आहे. त्यामुळे मोठा दिलासा जळगावकरांना मिळाला आहे. पॉझिटिव्हिटी दर 10% कमी असल्याने सूट मिळाली आहे. अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 उघडे असतील. कोरोना अपडेट्स. 31 मे रोजी जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 158 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच जळगाव शहरात फक्त 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर आज दिवसभरात कोरोनातून 490 रुग्ण बरे झाले आहेत.